नड्डाना काय माहिती? नड्डांचा मुंबईशी काय संबंध आहे? गौतम अडाणी संदर्भात विरोधी पक्षाने जे आरोप केलेले आहेत पुराव्यासह त्याच्यावर आपण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात, आपण मुंबईत येऊन गुडगुड करू नका, मुंबई आपण ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे आम्हाला माहिती आहे, त्यासाठी तुमचे प्रचंड प्रयत्न सुरू आहे, बेकायदेशीर मार्ग खरं म्हणजे या देशामध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यावर आपण बोला, आपण राष्ट्रीय अध्यक्ष आपण कर्नाटक का हरला? कारण कर्नाटक हे देशातलं भारतीय जनता पक्षाच्या काळातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार होतं, 40% कमिशन, मिस्टर 40% असे प्रत्येकाला तिथे म्हणत होते, तिकडले मुख्यमंत्री आणि तिकडले मंत्री यांना मिस्टर 40% का म्हणत होते याच्यावर त्यांनी उत्तर दिलं. संरक्षण खात्यामध्ये हेरगिरीची प्रकरणं वाढली याच काळात, हवाई दलापासून DRDO पर्यंत याच्यावरती नड्डाने बोलायला, आणि जर त्याला अधिक माहिती हवी असेल तर सध्याचं सरकार शिंदे फडणवीसांचं यांनी आतापर्यंत किती 1000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे त्याची प्रकरणं मी त्यांना पाठवून देईन, आणि त्यांच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद नड्डांसाठी आम्ही आयोजित करू, त्यांनी त्याच्यावर बोलावं. मग ते कर्नाटकमध्ये काय दिवे वाजवायला गेलेले? स्वतः कर्नाटकमध्ये जाणार चपट्या पाय घेऊन पनवती लावायला तिकडे, तिकडे पण तर हे एकीकरण समितीचा प्रचार करायला गेलेला ना चपटे पाय घेऊन. काय झाले त्या उमेदवारांचं? तोंडावर आपटले सगळे उमेदवार. स्वतःची पहिली लायकी बघायची आणि मग आमच्या नेत्यांवर बोलायचं.